सार्वजनिक खदान परिसरात आज भारतीय कोयला खदान मजदूर संघाच्या वर्धापनाच्या वतीने कोल डिस्पॅच बंद आंदोलन करण्यात आलं. केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात तसंच प्रलंबित मागण्यांना घेऊन हे आंदोलन झालं असून यावेळी संतप्त आंदोलनकर्त्यांनी कोल डिस्पॅच बंद पाडत जोरदार घोषणा दिल्या. चंद्रपूरच्या वेकोली खदान परिसरात झालेल्या आंदोलनामुळे वेकोली प्रशासनाला मोठा आर्थिक फटका बसला. फिक्स्ड टर्न एम्प्लॉयमेंट संदर्भातील निर्णयावर पुनरुच्चार करणं, कमर्शियल मायनिंग धोरण सुनिश्चित करणं, कॉस्ट कमी करण्याच्या नावावर रेव्हेन्यू कमी करण्याचा निर्णय रद्द करणं, ठेकेदारी मजुरांना समान वेतन कायदा लागू करणं, रिटायर्ड ग्रॅज्युएटी 20 लाखांपर्यंत करणं यासह अन्य न्याय मागण्यांना घेऊन भारतीय कोयला खदान मजदूर संघातर्फे लढा सुरू आहे. अनेकदा याच मागण्यांना घेऊन आंदोलन करत सरकारचं लक्ष वेधण्यात आलं, पण सरकारनं या मागण्यांची दखल घेतली नाही. म्हणून आज या प्रलंबित आणि न्याय मागण्यांना घेऊन भारतीय कोयला खदान मजदूर संघाच्या वर्धा व्हॅलीच्या वतीनं कोल डिस्पॅच बंद आंदोलन करण्यात आलं. यावेळी जोरदार घोषणा देऊन सरकारचा निषेध केला गेला. सोबतच या आंदोलनाची दखल घेऊन न्याय न मिळाल्यास भविष्यातही यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. याविषयी व्हीपी वर्मा यांच्याशी केलेली बातचीत बघूयात. मजदूर संघने पूरा डिस्पॅच कोयले का रोकने का बंद किया है, उसमें हमारी कुछ मांगे है, वो मांगे सरकार हमारी मान्य कर नहीं रही है, थोड़ा डिले कर रही है. पिछले बार भी हमने गेट मीटिंग द्वारा इनको आगाह किया था, जीएम ऑफिस पर भी हमने हर एरिया के जीएम ऑफिस पर धरना दिया था 11 तारीख को, फिर भी सरकार कुछ मान्य मांगने हमारी मान्य कर नहीं रही है. इसीलिए ये आज का आंदोलन चल रहा है साथियों, इसीलिए हम लोग यहाँ पर खड़े हैं, डिस्पैच बंद कर रहे हैं. धन्यवाद.